नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, रवींद्र होमस्कूलिंग या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण फिफ्थ स्टँडर्डची सेकंड सेमिस्टर एक्झामचा एक पेपर पाहणार आहोत. बट हा सराव पेपर आहे, हा फक्त आपल्याला सरावासाठी घ्यायचा आहे. सो चला सुरुवात करूया. सो सब्जेक्ट आहे इंग्लिश. क्वेश्चन नंबर 1A, राईट द फॉलोईंग क्वेश्चन आन्सर्स. फर्स्ट, व्हॉट इज युअर फादर, म्हणजे तुमचे वडील काय करतात. सेकंड, Who was George Washington Carver? म्हणजे जॉर्ज वॉशिंग्टन कार्वर कोण होते. थर्ड, राईट थ्री नेम्स ऑफ फ्रुट्स, तीन फळांची नावे लिहा. बी, राईट द फॉलोइंग वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर, खाली शब्द वर्णानुक्रमे लिहा. फर्स्ट, चिक, शर्ट, डॉग, कप, राईट, एनी. क्वेश्चन 2A, रीड द फॉलोइंग स्टॅन्झाज अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स, कविता वाचून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. Dark brown is the river, golden is the sand, it flows along ever with trees on other hand, either hand. Ada question hai ki write rhyming words in stanzas. Second, fill in the blanks ki dash dash brown is the river, and b hai ki with trees on dash dash hand. B, match the following. First hai teacher, cook, tailor, artist, mechanic, ani ikade b madhe pa ki paints, वायर्स, चॉक, थ्रेड अँड पॉट्स. सो आता याचं थोडं जायचं. टीचर काय करते तर त्याच्यानंतर तिचं लिहायचं आहे. कुक काय करतो ते लिहायचं आहे. आर्टिस्ट, पेंट्स, मेकॅनिक, वायर्स, म्हणजे टीचरची जोडी कशाशी लागेल, चॉकशी, कुकशी कशाची लागेल, पॉट्सशी लागेल, म्हणजे त्यांना की जसं की टीचर काय करतो, शिकवतो कशाने, तर त्यांची वस्तू आणि त्याचा जो माणूस जे काम करतो त्या माणसाची आपल्याला जोड्या लावायच्या आहेत. सो क्वेश्चन 3A, कम्प्लीट द फॉलोइंग स्पेलिंग पूर्ण करा. एम डॅश डॅश टी एच ई आर, सेकंड आहे एस सी एच ओ डॅश डॅश एल, थर्ड जी ए डॅश डी ई एन, फोर्थ एम ए एन डॅश ओ, फिफ्थ एच ए पी डॅश वाय. बी, राईट ऑपोजिट वर्ड्स. फर्स्ट आहे गो, सेकंड अप, थर्ड गिव, फोर्थ आहे बिग. सी, कम्प्लीट द फॉलोइंग सेंटेन्स युझिंग ए ऑर एन. सो म्हणजेच काय तर ए किंवा एन यांचा वापर करायचा आहे इथे आपल्याला वाक्य पूर्ण करण्यासाठी. फर्स्ट आहे शी इज डॅश डॅश स्टुडंट, सेकंड शी इज ऑरेंज, नो आय मीन सो डॅश डॅश ऑरेंज, थर्ड आय एम डॅश बॉय. मीन्स इथं काय येईल की जिथे सुद्धा ना वॉवल्स असतात ए ई आय ओ यू तिथे एन लागतं, आणि जिथे बाकीचे ए ई आय ओ यू सोडून बाकीचे जे पण शब्द असतात ज्या शब्दांनी सुरुवात होते तर त्या सगळ्यांना ए लागतो. क्वेश्चन नंबर 4A, राईट द फोर नेम्स ऑफ कलर्स, चार रंगांची नावे लिहा. बी, मेक मिनिंगफुल सेंटेन्स. आय यू वी ही शी सेम मध्ये आहे ऑलवेज, आणि तिथे आहे की फिनिश माय होमवर्क इन टाइम, ड्रिंक इन अ वॉटर, लव अॅनिमल्स, स्विच ऑफ लाईट्स, ईट व्हेजिटेबल्स. सो अशा प्रकारे आपल्याला इथे पूर्ण अर्थपूर्ण वाक्य बनवायचे आहेत. क्वेश्चन नंबर 5A, ट्रान्सलेट इन मराठी. फर्स्ट, आय लाईक माय स्कूल, सेकंड हाव आर यू, थर्ड थँक्स यू, फोर्थ ओपन द डोर, फिफ्थ आहे इंग्लिश इज माय फेवरेट सब्जेक्ट. बी, राईट अँड एसे, म्हणजे आपल्याला इथे एक एसे लिहायचा आहे तर कुठल्या पण एका गोष्टीवर, एक तर माय स्कूल किंवा माय सेल्फ. आता तुम्ही सहजासहजी आपण सगळे माय स्कूल किंवा माय सेल्फ वरती एसे लिहितो, तो हा एसे लिहायला सोपा असेल. सो अशा प्रकारे तुम्ही पेपर सोडून पहा, जिथे कुठे तुम्हाला आवडेल तिथे मला कमेंट करून सांगा, मी तुम्हाला त्याच्यावरती उपाय नक्की सांगेल. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. रवींद्र होमस्कूलिंग चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.